मी आहे सध्या खंडोबाच्या मंदिरात. मार्तंडाच्या मंदिरामध्ये आपण बघू शकतो जेजुरी या ठिकाणी मंदिराच्या थेट समोर आपण आहेत, कारण ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरी येथे मुक्काम करणार आहे. काल सासवडवरचा मुक्काम, 2 दिवसाचा मुक्काम संपवून सकाळीच पालखीने प्रस्थान केलं. सकाळचा विसावा, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा विसावा संपवून पालखी आज थोड्याच वेळात या जेजुरी नगरीमध्ये येणार आहे आणि त्यासाठीच या ठिकाणी आज भाविकांची मोठी गर्दी झालेली आपल्याला दिसत आहे. आपण हे दृश्य बघत आहात थेट खंडोबाच्या मंदिरातील. भाविकांनी या ठिकाणी एक झुंबड केलेली आहे, जणू काही या ठिकाणी जेजुरीची खंडोबाची यात्रा आहे की काय असं या ठिकाणी वातावरण होतं आहे. पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पांडुरंग व महाराष्ट्राचे कुलदैवत असलेलं हे जेजुरीचं ठिकाण आज दोन्ही दैवतांचं कसे या ठिकाणी भक्त जमलेले आहेत आणि दोन्हीही देवतांचा जयघोष या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. या मंदिराची रचना ही हेमाडपंती आहे. या ठिकाणी खास म्हणजे या जे दीपमाळा दिसतात, ह्या दीपमाळा बघण्यासाठी खास करून या ठिकाणी भाविक येत असतात. या मंदिराची जी काही तटबंदी आहे अंतर्गत भागातली, याची बांधणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेली आहे. तर मंदिराच्या समोरची तटबंदी जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली आहे. या मल्हारगडाला महत्त्व वेगळ्या गोष्टींनी पण होतं, ते म्हणजेच आग्र्याहून शिवाजी महाराज यांची सुटका झाल्यानंतर या ठिकाणी शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांची ऐतिहासिक भेट याच गडावर झाली होती आणि त्याच्या स्मृतीसाठी या ठिकाणी त्यांचं शिल्प या ठिकाणी उभारलेलं आहे. आपण थेट मंदिराच्या अंतर्गत भागामध्ये आहे. आज पालखीचा मुक्काम जेजुरीमध्ये असल्यामुळे आज लाखोच्या संख्येने भाविक वारकरी या ठिकाणी आपल्याला आलेले दिसत आहेत. आपण बघू शकतो जितके वारकरी या ठिकाणी मंदिरामध्ये आहेत त्यापेक्षा जास्त वारकरी हे मंदिराच्या बाहेर आहेत. या मंदिराच्या 200 पायऱ्या चढून विशेष म्हणजे हे वारकरी या ठिकाणी येत आहेत आणि भंडारा उधळत आहेत आणि येळकोट येळकोट जय मल्हार आणि ज्ञानोबा तुकाराम अशा या दोन्हीही जय घोषाने आज हा जेजुरीगड हा मार्तंड संस्थान हे फुलून गेलेलं आहे. आपण परत वारीच्या अपडेट ताज्या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबतो. संदीप कापडे, स्वामी विष्णू सानप, दैनिक प्रभात, जेजुरी.